आवाज पण ठेव ग बस क्लास चालू आहे ना धरून बदलीन बग आता चलला सांगू काय नाव चल चल आवाज पण ठेव चल डिस्टर्ब नाही पाहिजे क्लासला डिस्टर्बन्स होतो वालेकुम सलाम अरबाब काय पहाल अल्हम्दुलिल्लाह कोण बोलते आवाज बंद ठेव ना मुसेब ए मोडके पाय मोडी ना ए चल चल निकल होसायला समजून ठेवा डिस्टर्ब करतोय जाईद अदनान बेग जाईद सलामुअलैकुम जो आवाज बोल अरे मुसा कॉलेजला गुड आफ्टरनून सर तो चॅट बॉक्स जरा प्रॉब्लेम आहे माझा मी माइक वर बोललो चालेल ना माझा आवाज ऐकायला येतोय का हो येतोय सर हो एकदम क्लियर आहे लेक्चर सुरू होऊन एकदम क्लियर आज थोडा नेटचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे लेक्चर सुरू करायला जरा हो सर आमच्या इथे पण वाणी भेटत प्रॉब्लेम आहे ओके इकडची पॉवर गेली आहे मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो तर आज आपल्याला जे क्वेश्चन करायचे आहेत तो पहिला आहे प्रिन्सिपल्स ऑफ सर्व्हिस मार्केटिंग म्हणजे सर्व्हिसेस कशा प्रकारे विकल्या पाहिजेत त्याचं आपला क्वेश्चन आहे त्याचे प्रिन्सिपल्स तर वेन वी ऑब्झर्व द प्रोसेस ऑफ सेलिंग अ सर्व्हिस वी रिअलाइज हाऊ डिफिकल्ट इट इज टू सेल अ सर्व्हिस अँड हाऊ स्कॅरी इट इज टू वन टू बाय वन म्हणजे हे किती धोकादायक आहे आणि किती भीतीदायक आहे सर्व्हिस सेल करणं हे आपल्याला लक्षात येतं अपार्ट फ्रॉम द डिफरन्सेस इन द कॅरेक्टरिस्टिक्स बिटवीन प्रॉडक्ट अँड सेल्स अनदर डिफरन्स इज द आफ्टर सेल्स एक्सपिरियन्स म्हणजे आफ्टर सेल्स एक्सपिरियन्स आहे तो त्याच्यापेक्षाही खतरनाक आहे त्याचे काही पॉईंट्स आपण डिस्कस करूया तर पहिला पॉईंट आहे फोकस ऑन द सर्व्हिस इटसेल्फ तर आपल्याला कसं आहे जी सर्व्हिस आहे त्याच्यावरती फोकस करायचं आहे द सर्व्हिस कंपनी स्पेंड टू मच ऑन प्रमोशन ऑर स्प्रेडिंग द वर्ल्ड अँड डू नॉट कॉन्सन्ट्रेट ऑन द प्रायमरी फोकस द सर्व्हिसेस म्हणजे ज्या सर्व्हिस कंपनीज आहेत त्या खूप जास्त फोकस करतात सेलिंगवरती आणि सर्व्हिसेसवरती ते फोकस करत नाहीत त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे द इम्पॉर्टन ऑफ प्रमोशन शुडंट बी इग्नोर्ड बट मोस्ट ऑफ द टाइम इट इज आयदर डन क्विकली ऑर पण बऱ्याच वेळेला काय होतं ते क्विकली होतं आणि त्याच्यामुळे कसं आहे त्याच्यानंतर जी सर्व्हिस द्यायला पाहिजे ती आपल्याकडनं दिली जात नाही इफ द फोकस इज प्रायमरीली ऑन कॉन्स्टंट इम्प्रूव्हमेंट ऑन सर्व्हिस देन प्रमोशन अ मार्केटिंग एफर्ट्स आर चीपर इझियर अँड इफेक्टिव्ह पण आपण जर समजा कायमस्वरूपी
इम्प्रूव्हमेंटकडे जर लक्ष दिलं तर आपले एफर्ट्स कसं स्वस्तात आपल्याला मिळू शकतात, त्याच्यानंतर सोपं होऊ शकतं आणि इफेक्टिव्ह होऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे फेसिंग द रियालिटी. फेसिंग द रियालिटी टू ॲझ्युम दॅट आवर सर्व्हिसेस इज बॅड रॅदर दॅन गुड ड्राईव्स अस टू कंटिन्युअली इम्प्रूव्ह आवर सर्व्हिसेस. तर आपण कधी ॲझ्युम केलं पाहिजे की आपली सर्व्हिस ही खराब आहे, ज्याच्यामुळे आपल्याला कायम आपण मोटिवेट होत जातो की आपण काय पुढे फ्युचरमध्ये चांगलं देऊ शकतो. मोस्ट ऑफ द सर्व्हिसेस इंडस्ट्रीज आर नॉट अवेअर ऑफ द सर्व्हिस प्रॉब्लेम ऑर दे आर अंडर द इल्युजन दॅट देअर सर्व्हिस क्वालिटी इज गुड. तर बहुतेक जे लोक सर्व्हिस देणारे जी लोक आहेत तर त्यांना असं वाटतं आपण खूप चांगली सर्व्हिस देतो आहे, पण त्यांना त्यांचे जे काय प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती सगळं जाणीव असते. टिपिकली मोस्ट ऑफ द स्मॉल इंडस्ट्रीज अँड मिड साईड वन्स आर फाइंडिंग डिफिकल्ट टू मेंटेन द ॲडिक्युएट लेवल ऑफ सर्व्हिस. तर मेजॉरिटी ज्या छोट्या इंडस्ट्रीज आहेत तर त्यांना कसं आहे की हे प्रॉब्लेम फेस करायला लागत आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे सेलिंग अ सर्व्हिस इज सेलिंग अ रिलेशनशिप. म्हणजे एखादं नातं जोडायचं तर सर्व्हिस विकणं म्हणजे एखादं नातं जोडण्यासारखं आहे. तर एखादं सर्व्हिस विकणं म्हणजे एक नातं जोडण्यासारखं आहे. वेन वी आर सेलिंग अ सर्व्हिस वी आर नॉट ओनली सेलिंग अवर एक्सपर्टाईज. म्हणजे आपण फक्त एक्सपर्टाईज तिकडे विकत नाही होत तर आपल्याला एक रिलेशनशिप पण क्लायंटबरोबर एक बनवायचं आहे, तर हे आपण करत असतो. इन्स्टेड वी शूड फोकस ऑन सेलिंग अ रिलेशनशिप बिकॉज दॅट इज द ओनली वे इट्स वर्क. म्हणजे फक्त रिलेशनशिप आपण डेव्हलप करत सेल करत नाही होत तर आपण एक म्हणजे सर्व्हिस फक्त विकत नाही होत तर आपण एक रिलेशन पण तिकडे क्रिएट करतोय असं आपल्याला ॲज्युम करावं लागतं. तर जेव्हा आपण एखादी सर्व्हिस विकतो तेव्हा एखादं रिलेशन विकतो असं ॲज्युम करायचं असतं. आणि पुढचा पॉईंट आहे फोकस ऑफ इनोव्हेशन, म्हणजे काहीतरी नवीन नवीन करत राहणे त्याच्यावरती फोकस करायचं. तर सर्व्हिस इंडस्ट्री नॉट ओनली नीड्स टू डिलिव्हर वॉट द कस्टमर नीड्स ऑर वॉन्ट बट ऑल्सो वॉट ही वूड लव टू हॅव. तर सर्व्हिस इंडस्ट्री फक्त ज्या गोष्टी कस्टमरना देत नाही ज्या त्यांना हव्या आहेत, पण जे एखादा सेलर आहे त्याला ज्या गोष्टी आवडतात त्या पण गोष्टी तो लोकांना द्यायचा प्रयत्न करतो. व्हेरी फ्यू सर्व्हिस इंडस्ट्री रीच द स्टेज ऑफ इनोव्हेशन. फार कमी इंडस्ट्रीज आहेत ज्या इनोव्हेशनच्या स्टेजपर्यंत पोचतात. इन द स्टेज
the industry creates something which its customer have not thought could even exist. तर कुठली इंडस्ट्री अशी काय गोष्ट बनवायचा प्रयत्न करते जे कस्टमरनी कधी विचार पण केला नव्हता अशा गोष्टी इंडस्ट्री करायचा प्रयत्न करते. तर हा एक क्वेश्चन झाला. आता दुसरा जो क्वेश्चन आहे सर्विस डेव्हलपमेंट लाईफ सायकल. तर याच्यात लाईफ सायकल एखादं सर्विस कशी त्याचा उगम होतो याच्याबद्दल क्वेश्चन आहे. तर पहिला आहे आयडेंटिफाईंग कस्टमर नीड्स. म्हणजे साधारण ग्राहक लोकांच्या गरजा काय त्या पहिल्या आपल्याला बघितल्या पाहिजेत. द स्टार्टिंग पॉईंट तर कुठल्याही गोष्टीचं जर मार्केटिंग रिसर्च आपल्याला करायचा आहे तर त्याचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे की कस्टमरला कुठे प्रॉब्लेम आहे, कस्टमर पेन ज्याला म्हणतो, की कस्टमरला कुठे प्रॉब्लेम येतो आहे हे शोधणे. तर हा पहिला स्टार्टिंग पॉईंट आहे की कस्टमरला कुठे प्रॉब्लेम आहे तर हे शोधणे हा स्टार्टिंग पॉईंट आहे. तर या पॉईंटवरती आपल्याला फोकस करायचा आहे. तर पुढची जी स्टेप आहे डेव्हलपिंग स्टेप, तर या स्टेपमध्ये काय होतं की ज्या सर्विस आपण देणार आहोत त्याची डेव्हलपमेंट करण्याची ही स्टेज आहे. तर इथे काय होतं की इथे आपण कन्वर्ट करतो एक सेट ऑफ सर्विस त्याला प्रोव्हाइड करून आणि त्या या ज्या सर्विस आहेत या एक प्रकारच्या हार्ड बनतात कस्टमर एंगेजमेंटच्या. नंतर पुढचा पॉईंट आहे मार्केटिंग अँड सेलिंग. द थर्ड फेज मार्केटिंग अँड सेलिंग डेव्हलप्स द कस्टमर फेसिंग पोर्टफोलिओ यूज टू कम्युनिकेट अँड सेल द सर्विस प्रॉडक्ट टू अ कस्टमर. तर या तिसऱ्या फेजमध्ये काय होतं की नेमकी कोणती गोष्ट विकायची त्याचा पोर्टफोलिओ बनवला जातो आणि तो कन्झ्युमर लोकांना कम्युनिकेट केला जातो. वन्स द सर्विस इज परचेस आणि त्याच्यानंतर मग कस्टमर ती सर्विस परचेस करतात. नंतर पुढचा पॉईंट आहे डिलिव्हरिंग अँड सपोर्टिंग. द फोर्थ फेज डिलिव्हरिंग अँड सपोर्टिंग इज यूज टू इम्प्लिमेंट द सर्विसेस. म्हणजे इथे काय केलं जातं की ती जी सर्विस आहे ती डिलिव्हर केली जाते आणि त्याचा सपोर्ट दिला जातो. इनसाइट गेन ड्युरिंग दिस इम्प्लिमेंटेशन फेज इज यूज ॲज इनपुट इन टू द आयडेंटिफिकेशन ऑफ न्यू कन्झ्युमर पेन पॉईंट लिडिंग टू डेव्हलपमेंट ऑफ ॲडिशनल सर्विसेस. मग त्याच्यातनं पुढे त्यांना अजून काय इनपुट मिळतात की जेणेकरून ते परत नवीन कस्टमरचे जी दुखणी आहेत जे प्रॉब्लेम्स आहेत ते ओळखतात आणि ज्याच्यामुळे काय होतं की ॲडिशनल सर्व्हिसेस आपण डेव्हलप करतो. ठीक आहे, तर आपण इकडे लेक्चर संपूया.